साधेपणाने जगणं ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता आहे. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठाय खर्च न करता सेवा उपक्रम राबवण्याचे केलेले आवाहन दिव्यांग सहायता अभियान राबवून मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्यक्षामध्ये अंमलात आणलं असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग सहायता अभियानाचे आयोजन मोहोळ यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते अभियानाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी मंत्री दिलीप कांबळे, सिनेअभिनेते प्रवीण तरडे तसेच योगेश टिळेकर, हेमंत रासने, रवी अनासपुरे, श्रीनाथ भीमाले यांच्यासह माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. भारत विकास परिषद, नॅशनल एचआरडी नेटवर्क, पुणे चॅप्टर, दीपगृह सोसायटी, एनेबलर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आलाय. मला खूप अभिमान वाटतो आपल्या हिंदू समाजाचा, मला अभिमान वाटतो मानव जमातीचा की ज्यांनी अशा प्रकारची मुलं ही कुठल्या अनाथालयात सोडली नाही. उलट आपल्या धडधाकट मुलांपेक्षा जास्त ते त्याच्याकडे लक्ष देतात की नाही हा दिव्यांग यासाठी मला अधिक वेळ दिला पाहिजे. अशा भूमिकेत आपलं संपूर्ण आयुष्य त्या मुलाच्या संगोपनात ते घालवतात. अशा प्रकारचा समाज असल्यामुळे की कुछ है ऐसा हमारे संस्कृती में की जो मिट्टी नाही. मी अन्नाला खूप मनापासून त्याचं अभिनंदन करेन, त्याचं कौतुक करेन. माझ्या माहितीप्रमाणे त्याला दोन्ही मुलगी आहेत, त्याला ह्या सगळ्या पुण्यामुळे चांगले जावई मिळतील अशा प्रकारचा मी आशीर्वाद देतो. त्यामुळे हे जे पुण्यकार्य त्यांनी आज केलेलं आहे आणि आत्ताच माझ्या एका बंधूने असं म्हटलं की ती सगळी पॉझिटिव्हिटी इकडे कन्व्हर्ट होते कारण तुम्ही मनातून आशीर्वाद देता. त्यामुळे देवेंद्रजींना आशीर्वाद द्या. या माणसाला खूप मोठं व्हायचं आहे आणि हे मोठं होण्यामध्ये त्यांचं कर्तृत्व आहेच, पण त्या कर्तृत्वाला आपल्या आशीर्वादांची जोड पाहिजे. आणि इथे बसलेला आमचा अण्णासुद्धा फार कमी वयामध्ये तो मोठा झाला आणि त्यामुळे मोठं होण्यासाठी अजून खूप वर्ष त्याच्या हाताशी आहेत. त्या मोठं होण्यामध्ये सुद्धा तुमचे आशीर्वाद मिळावेत अशा प्रकारची मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काल परवाकडे मी फॉर्म केलेले. अण्णा आणि मी आम्ही दोघे मिळून जे जे कोणी महिला आणि अपंग दिव्यांग व्यवसाय करणार असतील त्यांना बँकेतलं लोन काढायला मदत करताना प्रोजेक्ट रिपोर्टचे पैसे आम्ही भरणार. लोन मिळाल्यानंतर सीड कॅपिटल भरायचं असतं 10% आपलं, ते आम्ही देणार. आम्ही देऊ त्याचं आम्ही व्याज घेणार नाही, परत घेऊ कारण ते पैसे आपल्याला रोटेट करावे लागतील. असं प्रशिक्षण देणं, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला मदत करणं आणि सीड कॅपिटल देणं यासाठी एक कंपनी आपण आता फॉर्म केलेली आहे. पहिलं महिला बचत गटाला 25,000 एक सीड कॅपिटल परवा आपण दिलं की ज्यांना पाळणा घर काढायचं आहे. त्यामुळे तुम्हाला मी आवाहन करेन की कौशल्य विकसित करा. कौशल्य विकसित करण्याच्या बरोबर एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पहा. ते करण्यामध्ये मुरलीधर अण्णा आणि आम्ही स्टेजवर बसलेले सगळेजण तुमच्याबरोबर खांद्याला खांदा भिडून आहोत अशा प्रकारचा शब्द देतो. या राज्याचे संवेदनशील मनाचे आणि ज्यांनी कायमच समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार केला, ज्याच्या हितासाठी ज्याच्या कल्याणासाठी ज्यांनी आपलं सगळं राजकीय आणि सामाजिक जीवन ज्यांनी समर्पित केलं, असे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असाच उपक्रम आपण करावा की ज्याचा आधार हा समाजातल्या आमच्या दिव्यांग बांधवासारख्या एका गरजू वर्गाला आपल्याला काहीतरी मदत करता येईल का, आपल्याला काहीतरी सहाय्य करता येईल का, काही आधार यानिमित्तानं देता येईल का, असा विचार आम्ही सगळ्यांनी केला आणि आजचा कार्यक्रम त्यानिमित्तानं होतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज आमच्या सगळ्या दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून मी परमेश्वराला प्रार्थना करेन की या सगळ्यांच्या शुभेच्छा, या सगळ्यांचे आशीर्वाद माननीय देवेंद्रजींना त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आज मिळतील आणि हे आशीर्वाद त्यांना त्यांच्या या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी निश्चितपणे हे उपयोगाला येतील, प्रेरणा देतील, प्रोत्साहन देतील, त्यांची शक्ती वाढवतील असा मला विश्वास वाटतो. पण सांगितलं, पण देवेंद्रजींनी सांगितलं माझा वाढदिवस साजरा करताना कुठल्याही प्रकारचं हार तुरे बॅनर्स पोस्टर्स कुठल्याही प्रकारचा जल्लोष किंवा त्याचं
वाढदिवस जन्मदिवस साजरा करण्याचा कुठलाही उत्सव होऊ नये, हा वाढदिवस करताना तो समाजासाठी असावा, तो सेवा कार्याच्या माध्यमातून व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. आणि स्पष्टपणे असा संदेश भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवला. दादा, दिव्यांग बांधवांची नोंदणी आम्ही केली. आज पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 1000 दिव्यांग बांधवांना या ठिकाणी त्यांना जे हवं ते साहित्याचं वाटप आपण करतोय. त्याच्यामध्ये व्हीलचेअर असतील, त्याच्यामध्ये कुबडी असेल, त्याच्यामध्ये वॉकर असेल, त्याच्यामध्ये आमच्या काठ्या असतील, आमच्या हातात घालणाऱ्या त्या मोठ्या स्टिक असतील त्या असतील. आणि दुसरा विषय की ज्यांना नैसर्गिक अवयव बसवायचे आहेत अशा आमच्या बांधवांना आज नैसर्गिक अवयवाचं सुद्धा मोजमाप या ठिकाणी भारत विकास परिषद जी आपली परिवारातली संस्था त्यांच्या माध्यमातून आपण करतोय. तिसरा कार्यक्रम जो आहे की आमच्या या बांधवांना शेवटी आमच्या मोदीजींनी सांगितलं की आपण आत्मनिर्भर भारत करायचा तर आमच्या स्वतःला प्रत्येकाला आत्मनिर्भर झालं पाहिजे आणि म्हणून आत्मनिर्भर होताना यांना काहीतरी आधार दिला पाहिजे. पण दादा, वर्षभर आम्ही रक्तदान आणि दिव्यांगांसाठी कायम काम करतो आणि त्यातला हातचा उपक्रम खरं तर आपण सगळ्यांनी आदर्श घालून दिला म्हणून आपल्या आवडत्या माणसाच्या वाढदिवसाला हा उपक्रम आपण करूया असं सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही ठरवलं आणि त्यातून आजचा हा सगळा कार्यक्रम होतोय. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे.